नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता अलीकडं महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये निरनिराळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं भूसंपादन चालू आहे असं दिसतं काही ठिकाणी रेल्वेचं चालू असतं काही ठिकाणी पाईपलाईनचं चालू असतं काही ठिकाणी विमानतळाचं तर काही ठिकाणी नॅशनल हायवेचं किंवा इतर हायवेचं जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्याचं चालू असतं काही ठिकाणी मेट्रोचं चालू आहे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे विकासाचे प्रकल्प येतात त्यासाठी प्रचंड मोठ्या हो प्रमाणावरती भूसंपादन होतं आणि भूसंपादनामध्ये कॉस्ट कटिंगचा भाग म्हणून किंवा खर्च कमी करण्याचा भाग म्हणून भूसंपादन यंत्रणा त्यांना लागते तेवढी जमीन आणि लागते तेवढी जागा घेते त्यामध्ये रस्त्याच्या बाजूला रेल्वे जात असेल तर रेल्वेच्या बाजूला घरं आणि मोठमोठ्या इमारती शॉपिंग सेंटर्स असतात तिथे त्यांची भूसंपादनाची रे जी काही हद्द आहे ती येते आणि अर्ध्या बिल्डिंगवरती थांबते किंवा अर्ध्या घरावर थांबते किंवा अर्ध्या दुकानावर थांबते अर्ध्या स्ट्रक्चरवरती येऊन थांबते आता हे काही फळ नाही आहे की कापलं आणि अर्ध तुम्हाला द्या घ्या आणि अर्ध मला घ्या अर्धं घर घेऊन कोण काय करणार अर्ध दुकान ठेवलं समोरून जर रेल्वे जाणार असेल तर त्या अर्ध्या दुकानाच्या त्या भागाचा त्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरचा चार भिंतींचा उपयोग काय राहणार आहे कुठलीही इमारत एकदा भूसंपादनात काटली गेली की त्या अर्ध्या इमारतीला कारण तिचा ऍक्सेस वगैरे सगळा पुढच्या भागाला असणार तो जाणार त्या अर्ध्या स्ट्रक्चरला तसा काहीच अर्थ राहत नाही तेव्हा मला अनेक प्रश्न कॉमेंटच्या माध्यमातून विचारले गेले ते असे आहेत घर दुकान भूसंपादनामध्ये जर अर्ध किंवा अंशतः जातं आणि अंशतः राहतं त्या अंशतःचा आम्हाला उपयोग राहत नाही त्या अंशतःचा मोबदला मिळेल का आणि ते भूसंपादन करा असा आम्हाला आग्रह धरता येईल का असा एक प्रश्न आहे जमीन मालक आग्रह धरतात की भूसंपादन करा पूर्णपणे पण पन भूसंपादन अधिकारी आणि तेथे ते भूसंपादन यंत्रणा जी असते ती यंत्रणा म्हणते की आम्हाला त्याचा उपयोग नाही आम्हाला ते लागत नाही जास्तीचा पैसा आम्ही खर्च करणार नाही काही ठिकाणी पूर्ण स्ट्रक्चरचे भूसंपादन करून मोबदला दिला जातो काही ठिकाणी मात्र अर्ध भूसंपादन करून अर्ध अंगावरती फेकलं जातं काही ठिकाणी असे केल्यास भूसंपादन करणारी यंत्रणा त्याला विरोध करते याबाबतीत नेमका कायदा काय आहे नियम काय आहेत यासाठी कसं काय म्हणजे लोकांना याबाबतीत जागृती नाही आणि कायदा माहीत असण्याचा भाग किंवा कायद्याच्या जागृतीचा भाग हा तर आपलं नेहमीचा उपक्रम आहे की आपण विधी साक्षरता म्हणतो मग नवा विधी नवा कायदा नवे कार्यपद्धती नवे निर्णय हे सगळे समजून आपण या ठिकाणी घेत असतो तेव्हा या बाबतीतला ते वा कायदा काय आतापर्यंत दोन प्रकारचे भूसंपादनाचे कायदे होते एक जुना भूसंपादनाचा कायदा होता जो एक जानेवारी दोन हजार चौदाला ला निरसित झाला पण त्या अंतर्गत बरेच भूसंपादनाचे प्रकरण झालेले आहेत आणि निरनिराळ्या कोर्टात त्याचे वाद चालू आहेत त्या कायद्यामध्ये देखील एक कलम होतं नव्या जुन्या कायद्यामध्ये जुन्या भूसंपादनाच्या कायद्यामध्ये एकोणपन्नास शिक्षण किंवा एकोणपन्नास कलम होतं कलम नंबर एकोणपन्नास त्यामध्ये एक� असं लिहिलं होतं की जर असा अंशत एखादी बिल्डिंग घर किंवा इमारत किंवा दुकान जात असेल तर अर्धच भूसंपादन केलं जाऊ शकतं पण जर त्या घर मालकाने त्या जमीन मालकाने विनंती केली की नाही माझं पूर्णच्या पूर्ण तुम्ही भूसंपादन करा ह्या अर्ध्याचा मला काही उपयोग नाही तर भूसंपादन अधिकारी आणि भूसंपादन यंत्रणा यांच्यावरती ते कायदेशीर बंधन आहे की त्यांनी त्याचं पूर्ण भूसंपादन केलं पाहिजे आणि त्याला पूर्ण घराचा मोबदला दिला पाहिजे आता हा कायदा गेला आता नवीन कायदा आला नवीन कायदा आहे दोन हजार तेवीसचा सॉरी दोन हजार तेराचा या ठिकाणी चुकून प्रिंट झालं नवीन कायदा आहे चा, हा कायदा लागू झाला एक जानेवारी दोन हजार चौदा पासून या कायद्यामध्ये कलम चौऱ्याण्णव आहे बघा पूर्वी जे कलम होत त्याच्या अगदी उलट झालं बघा पूर्वी होतं एकोणपन्नास आता नऊ मागे गेला चार पुढे आला चौऱ्याण्णव आत्ताचं कलम आहे चौऱ्याण्णव आणि या चौऱ्याण्णव कलमामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्हाला पाहिजे तर अर्धच करा पण जर मालक म्हणत असेल की पूर्ण करा तर तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल फक्त मालकाने तसं सा सांगितलं पाहिजे की तुम्ही माझं पूर्ण भूसंपादन करा या अर्ध्या राहिलेल्या याचा मला तसा उपयोग नाही हे पहा घर किंवा इमारताच्या भागाचे संपादन भाग म्हणजे काय अंश जर एखादे संपूर्ण घर कारखाना इमारत इत्यादीचे संपादन करण्यात यावे असे मालकाची इच्छा असेल तर असे कोणतेही घर कारखाना किंवा अन्य इमारत याचा फक्त एखादा भाग संपादन करण्याच्या प्रयोजनासाठी या उपबंधाचा अंमल केला जाणार नाही म्हणजे जेव्हा मालक म्हणतो पूर्ण करा तेव्हा तुम्हाला अर्ध करता येणार नाही आणि हे कायद्यात अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामुळं हा काही चॉईस नाही आहे की मालक सांगतायत आणि ते काही भीक मागतायत नाही एकदा त्यांनी सांगितलं की हे मँडेटरी आहे आणि त्या भूसंपादन अधिकाऱ्याने आणि त्या भूसंपादन यंत्रणेने ते केलं पाहिजे आणि मग त्यासाठी वेगळी अधिसूचना काढण्याची गरज नसते जी अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनेचा भाग म्हणूनच अवॉर्डमध्ये ते लिहायचं असतं आणि जर राहून गेला असेल आणि जर का नंतर मालकाने तशी विनंती केली तरी वेगळा अवॉर्ड किंवा ज्याला आपण पुरवणी अवॉर्ड म्हणतो तसा अवॉर्ड करून त्याचा मोबदला द्यायचा असतो आता हा आपण नवा कायदा पाहू हा नवा कायदा आहे चौऱ्याण्णव सेक्शन चौऱ्याण्णव दोन हजार तेराचा चा कायदा अक्विशन ऑफ पार्ट ऑफ द हाऊस ऑर बिल्डिंग द प्रोविजन्स ऑफ धिस ऍक्ट शाल नॉट अप्लाय शॅल नॉट बी पुट इन फोर्स फॉर द पर्पज ऑफ अक्वायरिंग पार्ट ओनली म्हणजे तुम्हाला अंशतः वापरणे अंशतः भूसंपादन करण्यासाठी वापरता येणार नाही केव्हा जेव्हा मालक असं म्हणतात की पूर्ण वेन द ओनर डिझायर्स दॅट द होल ऑफ सच हाऊस मॅन्युफॅक्टरी ऑर बिल्डिंग शॅल बी सो अक्वायर्ड जेव्हा मालक म्हणतात की संपूर्ण करा तेव्हा तुम्हाला अर्ध करता येणार नाही असं कायदा सांगतो याबद्दल निम उच्च न्यायालयामध्ये जुन्या कायद्याप्रमाणे आणि नव्या कायद्याप्रमाणे अनेक निर्णय झालेत असे अनेक निर्णय सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेत आणि सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं कायद्यात जर असं लिहिलेलं आहे तर ते, ते पाळलं पाहिजे आता प्रश्न येतो रेल्वे म्हणतं रेल्वेचा आमचा स्वतंत्र कायदा आहे नॅशनल हायवेवाले म्हणतात आमचा स्वतंत्र हायवेचा कायदा आहे रिजनल टाउन वाले म्हणतात आमचा स्वतंत्र कायदा आहे सिडको वाले म्हणतील आमचा स्वतंत्र कायदा आहे म्हाडावाले म्हणतील आमचा स्वतंत्र कायदा आहे एमआयडी सीवाले म्हणतील आमचा स्वतंत्र कायदा आहे वाले सांगतील नाही 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 राज्याचा स्टेट हायवेज ऍक्ट आहे ऍक्ट कोणतेही असोत भूसंपादनाच्या मूल्य मूल्यांकनासाठी मात्र दोन हजार तेराचा हा कायदा आणि यापूर्वी जो होता तो जुना भूसंपादनाचा कायदा यातल्या भूसंपादनाच्या तरतुदीच त्यातल्या ज्या मूळ तरतुदी आहेत मूल्यांकनाच्या त्याच वापराव्या लागतात आणि ही जी तरतूद आहे पार्ट की फुल ही तरतूद त्या मूल्यांकनाच्या संदर्भातलीच आहे आणि म्हणून ही तरतूद प्रत्येक ठिकाणी लागू होते तेव्हा हे आम्हाला लागू नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे याचा अर्थ त्यांना कायदा पुन्हा एकदा वाचला पाहिजे तेव्हा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे एकोणपन्नास सेक्शनप्रमाणे नव्या कायद्याप्रमाणे चौऱ्याण्णव सेक्शनप्रमाणे आणि हे सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने अनेक केसेसमध्ये अत्यंत स्पष्ट केलेलं आहे तेव्हा हा मालकाचा पूर्ण अधिकार आहे आणि जर का मालकाने तशी इच्छा व्यक्त केली तर भूसंपादन अधिकारी आणि भूसंपादन यंत्रणा यांना पूर्ण इमारत पूर्ण घर किंवा पूर्ण शॉप अक्वायर करावं लागेल अर्ध सोडून दिलं आणि अर्ध घेतलं असं त्यांना करून चालणार नाही असा एक छोटासा विशेष छोटीशी शंका विचारली गेली होती त्यानिमित्ताने आपण यातली कायदेशीर परिस्थिती जुना कायद्यातला कलम एकोणपन्नास आणि नव्या कायद्यातलं कलम चौऱ्याण्णव असं हे आपण या ठिकाणी पाहिलं मला असं वाटतं की यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला स्पष्ट झाला असेल जर का हे आपल्याला आवडलं असेल तर आपण नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिचितांना पाठवा आपल्याला असेच नवे नवे विषय लवकर कळावेत असं वाटत असेल तर आमचं या लिगल लिटरेसीचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा त्या फॉलो करण्याची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही कलमं तुम्हाला गुगल केलं की मिळतील याच्या संदर्भातलं बरंच साहित्य पब्लिक डोमेनमध्ये आता उपलब्ध आहे त्यामुळे नव्यानं काही खास रिसोर्स सध्या तरी पुरवण्याची आवश्यकता नाही केसनेहाय आपल्याला ते तपासता येतं पाहता येतं म्हणून ज्याला आवश्यक असेल त्याने ते तपासावं पाहावं गुगलवर जाऊन किंवा सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा निर्णय नॅशनल हायवेच्या वेबसाईटवर जाऊन या सगळे माहिती सर्वत्र उपलब्ध आहे आपल्याला आवडलं असेल तर इतरांना देखील पाठवा पाठवत राहा शेअर करा शेअर करत राहा फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा फॉरवर्ड करत राहा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद